बघा हा कवडा, हा नॉर्मली धान्य खाणारा पक्षी, शेतामध्ये कुठेही काही धान्य असेल हा कवडा ते धान्य टिपून खातो. कधी कधी याची जोडी पण आपल्याला बघायला मिळते, नरमादी दोघंही असतात. कोकणामध्ये कवडा हा सर्वत्र पाहिला जातो आणि कुठे गेला तरी त्याचा रंग तोच आहे, करड्या रंगाचा, घरावरती बसून घरावरती कधी कधी गेट्या घालणारा, घरावरती सुद्धा हे दाणेकात फिरत असतात. याला कवडा म्हणतात. हा दिसायला कबुतरासारखा असतो आणि ह्याला पासे पकडून किंवा याचं मटण सुद्धा खाल्लं जातं. याचा जोडी आहे, इथे जोडी फिरत आहेत, धान्य खात आहेत. आता पावसाळा सुरू झाला की तुम्हाला यांची अंडी मिळते, कारण पावसात जेव्हा भात शेती निर्माण होते त्यांची पिल्लं येतात आणि नवीन नवीन जो भात आलेला असतो तो त्यांच्या पिल्लांना खायला मिळतो. लावा अजून एक दुसरा पक्षी आहे, तो याच्यापेक्षा दिसायला छोटा असतो. लावा आता मिळाला तर आपण फोटो काढता येईल आपल्याला. हा कवडा जातीचा पक्षी कोकणामध्ये आपण कुठे गेलो ना आपल्याला हा कवडा बघायला मिळतो आणि याचा कलर, रंग, आकार सगळीकडे एक सेमच दिसेल तुम्हाला. हाँ हाँ तो भाई काफी.